नमस्कार, मी सूर्यकांत आणि स्वर्णिम कोकण ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। तर आज आम्ही चाललो वेंगुर्ला बंदरावरती परत एकदा। तर जिवंत माशांची फिशिंग कशी करतात ही तुमका मी दाखवत आहे आणि आपण आज करतलो इरडांचा टिकला। तर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवणी लोक इरडांचा टिकला कसा करतात ह्या नक्की रेसिपी बघा आणि घरी ट्राय करा। आईची ही माझी एक आगळी वेगळी रेसिपी असा। चला तर बघूया आपण आज ही इरडाची टिकल्याची कढी कशी करतात। पण सगळ्यात पहिल्यांदा आपणाक जाऊचा असा वेंगुर्ला बंदरावरती हे इरडा विकत घेण्यासाठी। जिवंत फिशिंग करून केलेली ही इरडा असत आणि ती कशा प्रकारे फिशिंग करतात आणि कशा प्रकारे आम्ही त्यांना साफ करून टिकला करतो हे आज आपण बघूया। फायनली आम्ही पोचतो वेंगुर्ला बंदरावरती। सुंदर संध्याकाळ असा आणि या ठिकाणी बघा ही होता जिवंत फिशिंग आणि ही फिशिंग कशी करतात ती बघा तुम्ही। तर मित्रांनो, इरडा म्हणजे काय हो सगळ्यांचा प्रश्न असा। तर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इरडा म्हणजे जे तारले किंवा इनगा किंवा जे पेडवे हे जे मासे असतात यांची लहान पिल्ला त्यांना इरडा असं म्हटला जातं। ही लहान माशांची पिल्ला मोठे मासे त्यांना खातात म्हणून ही समुद्र किनाऱ्यावरती जास्तीत जास्त थव्याने फिरत असतात आणि हे थवे त्यांना बरोबर माहिती असतात कुठे असत ते। आता ह्योच बघा ना, एक माशांचो थो या ठिकाणी फिरा होतो आणि त्या थव्यावरती या माणसान जाळा टाकल्यान आणि त्याच्यामध्ये बघा हे जिवंत मासे यांना मिळालेले असत। चला रे या पटापट 100-100 रुपये लावतो, 100-100 रुपये लावतो। चला जिती ती दुपारी पागलेली होती, जिती दुपारी दुपारी बघा ही ताजी फ्रेश सचिन को ताज्या इरडांचा वाटो 100 रुपयान असा आणि आम्ही हो एक वाटो विकत घेतलो। अशा प्रकारे इरडा ही आम्ही विकत घेऊन आम्ही आता निघालो परतीच्या मार्गावरती आमच्या घरी। आता ही असं माझी आई। आता ही इरडा एक साफ करण्याची पद्धत असता या ठिकाणी बघा हे इरडाची फक्त ज्या डोके असा ह्या फक्त कट करून आतमधली घाण काढून टाकली जाता आणि त्याची शेपटी तोडून टाकूची असता, बस एवढाच। आता ही इरडा अगदी व्यवस्थित स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायची आणि मीठ लावून 15-20 मिनटं ठेवून द्यायची। तोपर्यंत आपण बघूया मसाले काय काय घेतलेले असत। तिरफळ घेतलेलं असा, थोडेसे दणे, लसणीच्या पाकळ्या, एक चिरलेलो कांदो असा, कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या, ओलं खोबरं, एवढा साहित्य आपण घेतलेलं असा। साहित्य परत एकदा बघून घ्या। साहित्य माशाच्या क्वांटिटीनुसार तुम्ही तुमच्या अंदाजाने घेतला तरी पण चलता। ह्यो आमचं घरगुती बनवलेलो मच्छी मसालो असा, याच्यामध्ये गावठी मिरची आणि काश्मीरी मिरची हे मिक्सअप करून हो आम्ही मच्छीचा मसालो तयार केलेलो असा। तो घेऊचो असा 1.5-2 चमचे आणि थोडीशी हळद। आईने आता हे वाटण मिक्सरला वाटून काढलेलं असा। आता ह्या वाटण वाटण्याची पण एक पद्धत असा, ती पण मी तुमका सांगते। वाटण ह्या वाटतेवेळी कधी पण जास्त पाणी टाकायचं नाही, वाटण थोडासा जाडसर हवा कारण इरडांचा आपणाक टिकला करूचा असता, आपणाक सुख्या टिकला करूचा असता। तर अशा प्रकारे मसालो बनवा।
मगाशी मिठाक लावलेली मच्छी आईने परत एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली असा आणि त्या मच्छीक आता परत एक चमचो लाल मसालो मच्छीचो मसालो लावलेलो असा. त्याच्यानंतर थोडंसं मीठ आणि ही थोडीशी कोकम आईने टाकलेली असत आणि ह्या आता पूर्णपणे मिक्सअप करून घ्यायचं असं आपणक. आता मिक्सरला ह्या जो वाटलेला मसालो असा तो पण ह्या मच्छीमध्येच टाकूचो असा आपणक. जे सर्व साहित्याचं टाकलेलं असा ह्या अगदी व्यवस्थित ह्या माशांका मिक्स करून लावून घ्यायचं असा. आता गॅस पेटवून आपणा घ्यायचं असा आणि त्याच्यावरती आपणा ठेवायची असा एक कढई. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये केळीचं पान ठेवायचं असा आपणा एक. चार पाच कढीपत्त्याची पानं ठेवायची असत आपणाक. आणि त्याच्या साईडला एक हळदीचं पान ठेवायचं असं. हळदीचं पानं जास्त टाकायची नाहीत कारण माशाची कढी तुमचा टिकला ह्या कडू होतला त्यामुळे. कढई गरम झाली की आतमध्ये फोडणीसाठी तेल टाकून घ्या. तेल एकदा गरम झालं की हे मिक्स केलेले जे मासे असत इरडा असत ही या कढईमध्ये आपणा टाकूची असत. सर्व इरडा अगदी व्यवस्थित कढईमध्ये सेट करून घ्या. एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, फक्त ह्या इरड्यांमध्ये आपणा सुकोच मसाला टाकूचं असा, जास्त पाणी वगैरे किंवा काहीच टाकूचं नाही असा. ह्या मसाल्यावरतीच आपणा की वाफवून घ्यायची असत. एक 10 मिनिटानंतर कढई उघडून बघायची आणि अगदी थोडंसं एका चमच्याने हळूहळू हलवून घ्यायची. परत एक 10 मिनिटाने आपणा कढई उघडून बघायची असा आणि अशा प्रकारे आपला ह्या इरडांचा टिकला रेडी असा. तर ही अशा प्रकारे रेसिपी तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा. खूप टेस्टी लागता आणि भाकरीसोबत तर खाशात तर खूप एक वेगळीच मजा असा. चला तर मित्रांनो, ह्या होता आजचा इरडांचा टिकला मालवणी पद्धतीमध्ये. तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एका वेगवेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.